दिवाळी सणाचं औचित्य साधून कळंबोली येथे भारतीय जनता पक्ष कळंबोली शहर आणि बबन मुकादम मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हरीश मोकल प्रस्तुत दिवाळी पहाट निमित्त प्रभात स्वरांजली हा कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले. दिवाळी पहाट कार्यक्रमात दीपावलीचा उत्साह, थंडीचा गारवा आणि सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने कळंबोलीमध्ये दिवाळीची पहाट सजली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक बबन मुकादम, भाजप उत्तर रायगड महिला मोर्चा सरचिटणीस प्रिया मुकादम, शहर अध्यक्ष रवी पाटील, स्थायी समिती माजी सभापती अमर पाटील यांची उपस्थिती लाभली होती. मी सगळ्यात आधी आज दिवाळी नरक चतुर्दशी या दिवाळीच्या आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या दिवाळीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं घरच नाही आपल्या सगळ्यांचं जीवन उजळून निघो यासाठी देखील माझ्याकडून आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालापासून हा देश मोठ्या ताकदीनं घडतो आहे आणि तुमच्या आमच्या कोणाच्याही जीवनामध्ये मोदीजींच्या माध्यमातून काही झालं नाही असं कोणीही दाखवू शकणार नाही. इतकं परिवर्तन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. संकटाच्या क्षणी मोदीजी आपल्या पाठीशी राहिलेत, आपल्या प्रगतीसाठी आपल्या पाठीशी मोदीजी आपल्या सोबत राहिलेले आहेत आणि आपल्या प्रत्येक दुःखसुखामध्ये आपल्या पाठीशी कोणीतरी भक्कमपणानं आहे ही भावना निश्चितपणानं आपल्याला अधिक आधार देणारी आणि अधिक सामर्थ्यवान बनवणारी आहे. आणि म्हणूनच या दिवाळीच्या निमित्तानं मी आपणा सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो. आज आपल्या कळंबोली आणि या परिसरामध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा पुरवल्या जाव्यात याच्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी बबन मुकादमजी ही सारी मंडळी सातत्यानं प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं बगीचे असतील किंवा रस्ते असतील यांची कामं झाली पाहिजेत, गटारांचं या ठिकाणी सक्षमीकरण झालं पाहिजे, वेगवेगळ्या सुविधा आपल्या परिसरात निर्माण झाल्या पाहिजेत याच्यासाठी पनवेल महापालिकेनं कंबर कसली आहे. नुकताच भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अधिकाधिक चांगले रस्ते, गटार सुविधा या सगळ्या सातत्याने मिळायला सुरुवात होईल. मी बबन मुकादम यांचं मनापासून अभिनंदन करतो, प्रिया वहिनींचं अभिनंदन करतो की महापालिका हे आपल्यापर्यंत पोहोचवेल ते महापालिकेमार्फत पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेतच, पण तेवढ्यावरती ते थांबत नाही तर आपल्या सहकाऱ्यांना जास्तीत जास्त आनंद देता आला पाहिजे याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं असतो. आपल्या चेहऱ्यावरती स्मित असलं पाहिजे आणि ते एक दिवस दिवाळीचं नाही 365 दिवस असलं पाहिजे हा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. आणि म्हणूनच आता दिवाळी पहाटसारखा कार्यक्रम आयोजित केला आहे, चांगल्यात चांगलं संगीत आपल्या कानावर पडावं. मग हरीश मोकल यांची त्याच्यासाठी निवड केली, त्याच्यात सर्व रस असले पाहिजेत याचा प्रयत्न आहे. मग महाराष्ट्राचा आयडॉल आपला इंडियन आयडॉल सागर म्हात्रे याला त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी आवाहन केलं आणि आज सागर मी अभिनंदन करतो. किती आवाजाची उंची असावी म्हणजे इथं आमचं भाषण करताना आवाज फाटायला लागला आणि इथं त्याचा आवाज सहजपणानं सात मजले नाही सात, मला वाटतं की त्या सात समुद्रापार त्याचा आवाज पोचलेला आहे. त्याला आपण शुभेच्छा देऊया की त्याचं जीवन अधिकाधिक या ठिकाणी यशस्वी व्हावं. आणि त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांच्यासाठी इथं छानसं हळदीचं दूध म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहावं, मग प्रत्येकाला सुगंध मिळावा म्हणून सोनचाफ्याची फुलं आणि हे सगळं मिळतं आहे ना यासाठी पुढच्या बाजूनी बबन मुकादम, मागच्या बाजूनी प्रिया वहिनी, म्हणजे कोणाचंही काही सुट्टा कामा नाही. माझ्या घरात आलेले हे पाहुणे आहेत यांनी आनंदी होऊनच गेलं पाहिजे या ईर्षेनं प्रत्येक गोष्टीची आधी नियोजन आणि ते नियोजन यशस्वी होत आहे का याचं प्रत्यक्ष निरीक्षण. मला वाटतं की अशी व्यक्ती आणि असा परिवार यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे.
त्यांच्या पुढच्या पिढ्या यासुद्धा याच पावलावर पाऊल टाकत अशाच पद्धतीनं यशस्वी होत राहतील. आणि यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना ही दिवाळी सुखसमृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो आणि आपल्या जीवनामध्ये सातत्यानं सुख येत राहो यासाठी भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व सहकारी बबन मुखादमजी, प्रिया वहिनी यांच्या सोबतीनं आपल्यासोबत काम करत राहू. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.